आता जाऊयात सिंधुदुर्गातल्या वडाचा पाट इथल्या शांता दुर्गा देवीच्या जत्रोत्सवात. कसा असतो इथला सोहळा पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वडाचा पाट इथल्या शांता दुर्गा देवीचा जत्रोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव दरवर्षी पौष महिन्यात साजरा होतो. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी सिंधुदुर्ग बरोबरच मुंबई पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक इथे येतात. माहेर वाशिणींची देवी म्हणूनही या देवीची ओळख आहे. 5 दिवसांच्या या यात्रेत होम हवन हा प्रमुख कार्यक्रम असतो. श्रीदेवी शांतादुर्गाचा जत्रोत्सव आहे. यासाठी विशेष करून सर्व वडाचा पाट गावातील व्यक्ती यासाठी अधोनात प्रयत्न करतात. खास करून वडाचा पाट ग्रामविकास मंडळ हे त्यासाठी अहोरात्र प्रयत्न घेते. तसेच या जत्रेबद्दल आणि आमच्या देवीची जी व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. लहानपणापासून ह्या देवीची सेवा करत आहे आणि माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की ह्या देवीची खऱ्या अर्थाने मनाने आराधना केली, जी सेवा केली, तर आपल्या मनोकामना पूर्ण करणारी ही स्वयंभू माता श्री शांता दुर्गा देवी आहे. आजचा या उत्सवाचा 3रा दिवस आहे. अत्यंत उत्साहाने आणि पावित्र्यामध्ये हा सण साजरा केला जातो. देवीची आराधना केली जाते. जवळजवळ 400 ते 500 वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे आणि आमची ही धवन कुटुंबाची कुलस्वामिनी आहे आणि ती कुलस्वामींचं दर्शन घेण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. वडाचा पाट इथल्या जत्रोत्सवाच्या निमित्तानं लाखोंची उलाढाल होते. यात्रोत्सवाच्या निमित्तानं परिसरात चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. एकदा तरी ही जत्रा अनुभवावी अशीच आहे. विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.